सर नक्की आनंद आनंद घया आनंद घया एन्जॉय करा। नमस्कार मंडळी, मी सुरेश नवकर, मुक्का पोस्टावर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आजचा जो आपला प्लॅन आहे तो टकमक किल्ल्यावरती आहे, कारण खूप महिन्यापासून निश्चय होता टकमक किल्ल्यावरती जाण्याचा, सो काही कारणास्तव तो पूर्ण नाही झालाय, पण आज आपण चाललो आहोत तिकडे। सो सगळी तयारी झालेली आहे, मित्र येईल आता, मला आता वाजलेत 6, सो आपण निघू फटाफट। आणि होप तुम्ही आपला लास्टचा ब्लॉग बघितला असेल कोहोज किल्ल्याचा, सो जर ज्यांनी अजून बघितलं नाही त्यांनी प्लीज बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा। सो निघूया फटाफट इकडनं आणि किल्ल्यावरती जाऊया। सो मंडळी, आपण आता हायवेला पोहोचलोय आणि काहीतरी खायला घेऊया, पेट्रोल पण भरलं आहे आता। सो हार्डली आता पोहोचतो आपण ऑलमोस्ट, कारण मुंबईवरून जर तुम्ही निघालात तर 84 किलोमीटरवरती टकमक फोर्टचा डिस्टन्स आहे। सो जर तुम्ही कधी मुंबई हायवेने आलात, मुंबई अहमदाबाद हायवेने, सो बेस्ट आहे, बेटरच आहे, कारण हायवेच्या बाजूलाच आहे ते। सो आता आपण काहीतरी खायला घेऊया, कारण ऑलमोस्ट 3 ते 4 तास लागणार आहेत किल्ला सर करायला। सकाळी रायडिंग करत मस्त पैकी मस्तपैकी चायच्या टपरीवरती थांबलो आता आणि छान चाय बनवले महाराजाने। सो चहा पितोय आणि आनंद घेतोय आणि आज गर्दी खूप आहे, आज माहितीये मला वाटतं सगळे लोक आजच घरातून बाहेर निघालेत, कारण जेव्हा माझी पण मी जेव्हा निघालो घरातून तेव्हा पण खूप लोकांचा ग्रुप दिसत होता, फ्रेंड्सचा ग्रुप दिसत होता आणि ट्रेकर्सचा ग्रुप दिसत होता। सो आज बहुतेक गडावरती गर्दी असेल, आता ते कुठल्या गडावरती चालले ते माहिती नाही नक्की, कारण या साईडला खूप गड आहेत, अशीत गड आहे, कोहोज आहे, टकमक आहे, सो माइट बी त्यापैकी एका इकडे जात असेल किंवा सकाळी मॉर्निंग राईड करायला आले। सो मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत टकमकच्या बेस विलेजला, सकवार गावी। सो जर तुम्ही या साईडला कधी आलात तर NH 48 वरून टुवर्ड्स 10 तुम्हाला राईड घ्यायचा आहे सकवार गावासाठी, आणि या सकवार गावातूनच या किल्ल्याची वाट चालू होते। रामकृष्ण मठ करून जर तुम्ही आलात तर वसई किंवा विरारवरून येऊ शकता तुम्ही, तिकडनं शेअरिंग टॅक्सीस किंवा शेअरिंग ऑटोज तुम्हाला मिळतील, त्यांना जर तुम्ही रामकृष्ण मठ सांगितलं तर तुम्हाला इथपर्यंत गावाच्या बेस विलेजपर्यंत सोडतील। सो आज सध्या पाणी नाही आहे, पाऊस जसं मी म्हणालो माझी की एक आठवडा पाऊस नव्हता त्यामुळे काहीच पाणी नाही, तर हे बघा झाड पूर्ण तुटून आलंय, म्हणजे केवढ्या फोर्सने आलं असेल, केवढ्या फोर्सने पाणी असेल इकडे। सो आता आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करूया, अंदाज 3 ते 4 तास लागणार आहेत, बट बघूया आता आपण किती फटाफट आपण ट्रेक आपला कव्हर करू शकतो। सो मित्रांनो, आपण ज्याची वाट बघतो ते हेच माडाचं एक उंच झाड आहे, हे एकच झाड आहे
या गावी आणि ती निशाणी आहे किल्ल्यावरती जायची, जेणेकरून आपल्याला आपला मार्ग चुकत नाही. सो तुम्ही जेव्हाही याल तर हे जे झाड आहे उंच त्या ठिकाणी या, म्हणजे तुम्ही तुमची वाट चुकणार नाही. ज्याची वाट बघतो ते भेटलेलं आहे आणि ही आपली पहिली मार्किंग. सो आपण इथपर्यंत शोधत शोधत आलेलो पण आता मार्किंग मिळाले. सो पुष्टीकरण झालेलं आहे, किल्ल्याची वाट आपण बरोबर चढतोय, कारण माहीत नव्हती वाट आणि आम्ही, मी सुद्धा 2 वर्ष अगोदर आलो, पण ऑब्व्हियसली 2 वर्षानंतर येणं आणि ते पण पावसामध्ये विसरून जातो माणूस. आता आपल्याला गडाचं दर्शन झालंय, थोडक्यात का होईना पण आपल्याला तो गड दिसतोय, कारण आज विंडी असल्या कारणामुळे काहीच दिसत नव्हतं. इव्हन अजून सुद्धा तसंच आहे, आता वाजलेत 9 आणि 37 झालं, ते 1/4 तास झाला आम्हाला चढून, अजून 1/4 तास मॅट बी 1.5 तास लागणार आपल्याला गडावरती जायला, कारण तिकडे त्या टोकावरती जायचं आपल्याला. मित्रांनो, अर्ध्या वाटेत पोहोचलोय, माशीपर्यंत आपण आलेलो आहे आणि बघू शकता दोघे एक्झॉस्टेड झालेलो आहेत, कारण जसं मी म्हणालो 3 तास गडावरती लागतात, 3 किंवा 4 तास गडावरती लागतात. सो तरी पण आम्ही खूप चपळतेने आलोय इथपर्यंत आणि आता थोडासा पॅच राहिला, तरी पण अंदाजे 1 तास लागेल असं मला वाटतंय. सो बघूया आता पुढे जाऊ, कारण आज असं प्रॉब्लेम असं झालं की आज खूप ऊन आहे, पाऊस नाहीये आणि थंडावा सुद्धा नाहीये. खाली जेव्हा सगळे आपण निघालो घरातून तेव्हा होतं, पण आता खूप जबरदस्त ऊन आहे त्यामुळे अजून पावला पावलावरती पाणी लागतंय. तर आम्ही अवॉइड करतोय पाणी, थोडं थोडंच पितो कारण पाणी एकच बॉटल कॅरी केली, आज मी पाणी आणायला विसरलोय. तो मित्रांनो, फायनली आपण गडाच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहे. हा आपला भगवा झेंडा, हा 3.5 तासाची आपण पायपीट केली आहे आणि चढलोय. नॉर्मली गडावरती 3 ते 4 तास लागतात चढायला, पण आपण खूप टाइम कव्हर केला, फटाफट आलो, थोड्या टाइमला थांबलो, पण प्रसन्न वाटतंय. प्रॉब्लेम हे कसं आहे की खूप ऊन आहे आज, कारण गेल्या ब्लॉकमध्ये आपला पाऊस होता खूप जबरदस्त, पण गेले 4-5 दिवस काही पाऊस पडला नाही त्यामुळे पूर्ण सुकलेलं आहे. इकडे पाहू शकता तुम्ही ते, इकडे कोणीतरी ती झोपडी टाईप बांधलेलं, ते पण पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. सो आपण आता थोडं फिरूया, गडाची भ्रमंती करूया मस्तपैकी, खूप काय आहे गडावरती बघण्यासारखं. हा टाका आहेत, मंदिरं आहेत, केव्ज आहे. सो फिरूया मस्तपैकी 1/2 तास, थोडा आराम करूया, विश्रांती घेऊया आणि मग आपण परतीच्या मार्गावरती जाऊया. मित्रांनो, ही या दोन तोफा तोफा दिसत आहेत तुम्हाला, त्या 2 बांगडी तोफा आहेत, इंग्रजांच्या काळामध्ये त्या नष्ट केलेल्या आहेत आणि हे मंदिर बघू शकता. आता हे नक्की मला माहिती नाही हे मंदिर कुठलं आहे ते, पण मूर्ती ही काही स्पष्ट दिसत नाही आहे कादळामध्ये. सो काही कमेंट नाही करू शकत, बट छान आहे, व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे पूर्ण जागा.
पाऊस नसल्याकारणामुळे पाणी वगैरे नाही ना, तर इथे पूर्ण पाणी साचतं आणि हे पूर्ण भरून जातो, त्या कारणामुळे हे तोफा वगैरे आपल्याला काही दिसत नाही. मित्रांनो, असं आपलं टकमकचं टकमगडाची भ्रमंती पूर्णपणे झालेली आहे. खूप शांतता इकडे, कारण गडावरती आपण दोघं जणात खूप मंडळी होती, पण मला वाटतं ती पुढे वरपर्यंत आली नाहीये. आणि जर टकमगडाबद्दल जर गडाचा इतिहास सांगायचं झालं, तर जसं आपला तांदुळवाडीचा ब्लॉग आपण बघितला असेल, तो सुद्धा राजा भीमदेवनेच बांधला. सो या गडाची सुद्धा बांधणी राजा भीमदेवनेच केलेली आहे 12व्या शतकामध्ये. आणि असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी हा किल्ला जेव्हा शेरीगड आणि असावा जिंकला, तेव्हा हा सुद्धा किल्ला टकमगड हा जिंकला त्यांनी पण, असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर या किल्ल्याला जास्त महत्व तेव्हाच आलं जेव्हा चिमाजी अप्पांनी जेव्हा वसईच्या मोहिमेवरती होते, तेव्हा हा किल्ला त्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. गड बघितला तर खूप छान आहे, एन्ड्युरन्स लेवल गडाची खूप जास्त आहे, त्यामुळे काही काही लोक अर्धवाटे देतात आणि तिकडनं परत परततात, कारण आपल्याला 2-3 मंडळी भेटली ती तिथपर्यंतच होती माचीपर्यंत, आणि त्याच्यानंतर परत ती मागे गेली. आणि गडावरची टाकं आहे बघण्यासारखं, टाकींचे समूह आहेत आणि थोडंफार वास्तू अवशेष होते. तर निघूया आता आपण, थोडंफार खाल्लं आहे काहीतरी आणि आता निघूया आपण परतीच्या वाटेवरती, कारण खूप ऊन आहे. कारण आता बघूया तर कसं जाऊ आपण, कारण ऊन असल्या कारणामुळे पाण्याची चण भासते आपल्याला खूप. सो भेटूया आपण खाली आता. मित्रांनो, मायाशी मी तुम्हाला जसं म्हणालो की आता दुपारचे 12 वाजले तरीही दुःख आहे, तुम्ही बघू शकता, आणि तो थोड्या प्रमाणात दिसतोय मला इकडे मोबाईल, आय डोंट नो मोबाईलमध्ये कितपत दिसतोय. तुझं समोर जो छोटंसं टोकं आहे तोच आपला काळदुर्ग आहे, आणि या साईडला जर तुम्ही आलात थोडं तर हा आसावा किल्ला आहे, आणि या साईडला या दोन टेकडीच्या पलीकडे जो दिसतो आहे तो कोहोज आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर जो आहे तो घोडा आणि खुट्टा पिनॅकल आहे, हा दोन आहेत, त्याच्या एक पाठी एकच आहे, आणि आपल्याला तिकडनंच जायचं आहे. तो एक पठार, त्याच्यानंतर एक आणि त्याच्यानंतर एक, हे तीन पठार आपल्याला क्रॉस करायचे आहेत. मग आपल्याला पठार आहे तो आपला कम्प्लीट होईल आणि आपण त्याच्यानंतर उतरू. थोडक्यात 2-3 माणसं दिसत आहेत मला तिकडे जे येत आहेत. आपल्याबरोबर दोन मंडळी आहेत इकडे, आय गेस कुठे वसई जोगेश्वरून आले लोक. तर जोगेश्वरून हे लोक आले ऑलमोस्ट आज, खूप जण मुंबईवरून सुद्धा आले, कारण मी एक 10 जणांचा ग्रुप होता, ते परेलवरून आलेले. सो हे लोक गेलेले ऑलमोस्ट पोहोचलेले, पण थोडक्यात ते लोक नाही करू शकले सबमिट. द रिझन इज की त्यांचं पाणी संपलेलं, 3 बॉटल या दोघांनी मिळून कॅरी केलेला, तरीही त्यांचं पाणी संपलेलं, कारण आजचं ऍटमॉस्फिअर खूप घाणेरडं नाही म्हणू शकत, पण आज ऊन एवढं होतं की मला सगळे अर्धवट ट्रेकर होते, त्यांना वारा पण येत नव्हता, वारा नव्हता, नेमकं वारा नव्हता. तो आजचं क्लायमेट खूपच बेकार होतं, इव्हन मी सुद्धा एक्झॉस्टेड झालो, मी अर्धा तास झोपलेलो, कारण नेहमी आपण कॅरी करतो काही नाही, पण आज आपण नाही कॅरी केलं, तो असा प्रॉब्लेम झाला. पण नेहमी मला वाटतं हे लोक नेक्स्ट टाइम नक्कीच सबमिट करतील. याच्या अगोदर गेला का तुम्ही टकमकला? पहिला चान्स. अच्छा अच्छा, नक्की नंतर परत. व्ह्यूअर्सला पण एक सांगायचं की जे येत आहेत इथे मोस्टली मे महिन्यात, ते उन्हाळ्यात, मे महिन्यात तुम्ही कोणाला रिकमेंड पण नाही करणार, कारण आता मान्सून. एक्झॅक्टली, कारण तुम्ही बघू शकता हे जे पाणी आहे यांना आता पाणी मिळालं, आणि बेस विलेज वरून डायरेक्ट इथपर्यंत पाणी आहे. मला वाटतं मध्ये वाळ आहे, पण तिकडे पण एवढं पाणी नसेल, कारण अजून एक आठवडा गेलं तर तिकडे पाणी भेटणार पण नाही तुम्हाला. तर त्याच्यानंतर डायरेक्ट गडावरच्या टॉपवरती पाणी आहे.
आणि जोपर्यंत तुम्ही तिकडे पोहोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला पाणी मिळणार नाहीये. मला वाटतं तुम्ही कॅन लोकांना माहित पण नाही की वरती पाणी. एक्झॅक्टली. भेटूया आपण यांना, हे आपल्याला भेटतच राहतील. सह्याद्रीमध्ये भटकणी करत असतात हे लोक. तो भेटूया पुढे आणि आपण आता आपल्या मार्गाला निघूया कारण ऑलमोस्ट 2:30 वाजलेत. मित्रांनो, आपला एक्सप्लोर करून झालेला आहे थर्मस्पॉट. खूप धमाल केली आहे कारण आता येताना आपली मस्तपैकी वाळामध्ये आंघोळ केली आहे आणि कोणच नव्हतं. आणि होप आता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हा सबस्क्राईब आपल्याला पाहिजे, आपल्याला सबस्क्राईबर पाहिजे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायची मला ताकद मिळेल आणि जेवढे छान छान चांगले चांगले व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचत राहील. सो भेटूया लवकरच पुढच्या ट्रेकमध्ये किंवा पुढच्या नवीन ठिकाणी. आणि तुझ्या काही कमेंट्स असेल तर प्लीज मला पाठवा, तुझ्या सजेशन काय असेल प्लीज कळवा.